टाइप के फॉर्मुलेमेंट्स है, क्या रेड ब्लड सेल, व्हाइट ब्लड सेल, थर्ड को इलेमेंट्स है प्लेटलेट्स, ये तीन इलेमेंट्स आप शिकलो। नंतर ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय त्याचा आपण स्टडी केलेला आहे पा। आणि आज आपण जे हर्ट आहे त्याचं इंट्रोडक्शन आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्यामध्ये त्याची वॉल कशी आहे हार्ट वॉल त्याविषयी आपण पाहणार आहोत पा। तर आता हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम। हार्ट काय आहे मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम। आपण कोणती सिस्टीम याच्या अगोदर शिकलो आपण रेस्पिरेशन। हां रेस्पिरेशन मध्ये काय होते ओ2 घेतला जातो CO2 काय केला जातो बाहेर टाकला जातो। मग या सर्क्युलेशन मध्ये काय होते काय सर्क्युलेट होते थ्रू आउट द बॉडी पूर्ण काय होते ब्लड काय होते पूर्ण बॉडी मध्ये सर्क्युलेट होते। आणि सर्क्युलेट करण्याचं काम कोण करतं ब्लड वेसल्स करतात। मग हे जे आपलं जे हार्ट आहे ते काय करते दॅट इज अ ब्लडला काय करते पंप करते लक्षात। आणि ब्लडला पंप केलं तर त्यामुळं काय होते प्रत्येक टिश्यू किंवा ऑर्गनपर्यंत ते ब्लड काय होते जाऊन पोचतंय। आणि ते पोचवण्याचं काम कोण करतं हे ब्लड वेसल्स करतात। हां म्हणून दॅट इज अ हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम येते लक्षात। आणि मग आता जे हार्ट आहे ते कोणतं ब्लड सर्क्युलेट करते त्यामध्ये आपल्यामध्ये डबल सर्क्युलेशन आहे। दोनदा आपल्यामध्ये हे होते दोन वेळा सर्क्युलेशन होते। काही ॲनिमलमध्ये सिंगल सर्क्युलेशन आहे आपल्यामध्ये काय आहे डबल सर्क्युलेशनची प्रोसेस आहे। म्हणजे सर्क्युलेशन किती वेळा होते दोनदा डबल सर्क्युलेशन आलं लक्षात। कारण ब्लड कोणतं होतं ऑक्सिजन म्हणजे हे जे हार्ट आहे ते कोणतं ब्लड पंपिंग करते कोणतं ब्लड ऑक्सिजिनेटेड कोणतं ब्लड लक्षात ठेवा कोणतं ब्लड पंपिंग करतं ऑक्सिजिनेटेड ब्लड करायचं त्यामध्ये काय असतोय ऑक्सिजन असतो पाठ्या ब्लड मी अगोदर कोणतं ब्लड असतं डी ऑक्सिजिनेटेड ब्लड येते लक्षात। आणि मग ते कुठं जातं लंगकडे जातं आणि लंगकडे आपल्याला काय मिळतो ऑक्सिजन मिळतोय। आल्व्होलाय हे जे ऑर्गन आहे तो काय घेतो ऑक्सिजन घेतोय। आणि मग त्या ब्लडमध्ये ऑक्सिजन झाला गेला का ते ब्लड कोणतं बनतं ऑक्सिजनेटेड ब्लड बनतं। आणि मग ते परत कुठं येतं हार्टकडे येते आणि मग ते हार्ट काय करतं ते ऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्याला पंपिंग करण्याचं काम करते। आणि म्हणून मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम। आपलं जे हार्ट आहे ते किती आहे त्यामध्ये किती चेंबर असतात 4 चेंबर आहे। हां त्यामध्ये आपण शिकणार आहोत आता। मग हे जे हार्ट आहे ते काय करते ब्लड सप्लाय करण्याचं काम करतं पा। आता पहिलेच पॉईंट पा इट इज रेडियस ब्राऊन इन कलर। रेडियस ब्राऊन इन कलर 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 कसा आहे रेडियस ब्राऊन आहे हॉलो आहे। हॉलो म्हणजे काय मध्यभागी पोकळ येते लक्षात। म्हणजे आपण आता हे समजा असं हार्ट आहे त्याच्यामध्ये आपण जर आपण हे घातला तुम्ही काय घातलेला कडू घातलेला आहे याच्यामधून काय जातो तो आरपार जातो आणि म्हणून त्याला काय म्हणायचं हॉलो असं म्हणायचं हां पोकळ आहे। भरीव म्हटलं त्यामधून आरपार जाईल का कडू हां नाही। मग हे कसं आहे हॉलो आहे कारण याच्यामध्ये आतमध्ये जी हॉलो जागा आहे ना जी रिकामी जागा आहे त्यामध्ये काय असते ब्लड भरलेलं असते येते लक्षात। आणि म्हणून हे कसं आहे हॉलो आहे। नंतर मस्क्युलर ऑर्गन आहे पा। मस्क्युलर ऑर्गन म्हणजे काय कशापासून बनलेलं आहे मसलपासून बनलेलं आहे। कोणत्या मसल आहे 3 टाईपचे मसल असतात त्यामध्ये आपण पाहणार आहोत पा। नंतर त्यामध्ये कार्डियक मसल आहे हार्टला दुसरं नाव काय कार्डियक मसल येते लक्षात। त्यामध्ये आता आता लक्षात ठेवा फक्त मस्क्युलर ऑर्गन आहे मसलपासून बनलेलं आहे कार्डियक मसलपासून बनलेलं आहे त्यामध्ये मसलचे परत 3 टाईप आहे पा। नंतर रफली द साईज ऑफ 1 फिस्ट याची साईज किती आहे आपली जशी आपण अशी मूठ बंद केली जेवढी साईज आहे तशी आपली त्या हार्टची असते। हा आता प्रत्येकामध्ये ती सारखी असेल का माणूस मोठा असला की त्याची मूठ पण कशी असेल मोठी असेल मग त्याचं हार्ट कसं असेल मोठं असेल। बाळ जन्माला आलं का ते कसं असते त्याचे काय असेल मूठ कशी असेल छोटी असेल मग त्यामध्ये वेळ डेव्हलप ते हार्ट नसेल छोटं असतं साईज येते लक्षात। जेवढी मूठ आहे तेवढी त्याची साईज असते म्हणजे अंदाजे सांगितले त्याने 1 फिस्ट हां मोठी एवढं काय असते त्याच्या हार्टची साईज असते लक्षात ठेवा। जसजसं आपली ग्रोथ होईल तसतशी पण हार्ट जसजसे आपण मसलमध्ये काय होते कारण हे जो हार्ट आहे हे मसलपासून बनलेलं आहे आणि मसलची पण ग्रोथ होत राहते तसतशी पण हार्टची काय होत आहे ग्रोथ होते येते लक्षात। अप्रॉक्सिमेटली त्याने सांगितलं आपल्या मोठी एवढं आपलं हृदय असते।
नंतर त्यामध्ये त्याचे वेट किती आहे, मेल मध्ये 300 ग्रॅम आहे आणि फीमेल मध्ये किती आहे 250 ग्रॅम आहे। नंतर हे लक्षात ठेवा कारण याच्यावरती आपले एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात, वेट किती आहे, लंगचं किती आहे, हातचं किती आहे, हे जे आहे ते लक्षात ठेवा। नंतर इट इज अ कोनिकल इन शेप, आपण जर हट काढलं तर शेप कसा आहे पा अंदाजे, हा तर पा असा शेप असतो पा, मग इट इज अ कोनिकल इन शेप, इट इज अ कोनिकल इन शेप अँड लाईज इन मेडियास्टिनम, मेडियास्टिनम, मीडिया स्टिनम म्हणजे काय, बिटवीन द लंग, हे जे हार्ट आहे आपलं कशामध्ये बसवलेलं आहे, हे लंग्स मध्ये बसवलेलं आहे पा, दोन लंग्स असतात ना, आलं लक्षात। पाठी दोन लंग्स काढलेले, दोन लंग्स मध्ये जी जागा आहे त्यामध्ये काय बसवलेला असतो, हे हार्ट बसवलेले असते, येते लक्षात। आता यामध्ये दॅट इज इट इज अ कोनिकल इन शेप अँड लाईज इन मेडियास्टिनम, दॅट इज अ स्पेस बिटवीन टू लंग्स, हे जे दोन दोन लंग्स असतात या दोन लंगच्या मध्ये जी जागा आहे, जी स्पेस आहे, त्याला काय दॅट इज कॉल्ड अ मेडियास्टिनम असं म्हणतात। आणि इथं काय बसवले असतं, हार्ट असतं पा दोन लंगच्या मध्यभागी। आणि इट इज अ कोनिकल इन शेप, इट इज अ ब्रॉडर ॲट अप्पर एंड, एंड कसं आहे ब्रॉडर आहे, लक्षात वरचं ते एंड कसं आहे ब्रॉडर आहे, ते लक्षात, इट इज अ ब्रॉडर ॲट अप्पर एंड अँड म्हणजे ते बेसला पा, बेसला कसं आहे ब्रॉड आहे, अँड कोनिकल ॲट लोअर एंड, आणि लोअरला एंड कसं आहे कोनिकल आहे, इट इज अ कोन लाईन, हा कोनिकल आहे, लोअर एंड त्याला काय म्हणायचं अपेक्स, ते कोणतं आहे आपेसला कोणतं एंड आहे कोनिकल आहे, आणि बेसला कसं आहे ब्रॉड आहे, हे लक्षात ठेवा। नंतर कोनिकल जे एंड आहे, कोनिकल एंड इज अ स्लाइटली टिल्टेड टू लेफ्ट साईड अँड रेस्ट अबोव द डायफ्राम, आता हे जे कोनिकल एंड आहे पा, हे काय झालेलं आहे लेफ्ट साईडला असं थोडंसं झुकलेलं आहे, आणि म्हणून हे जे दाखवले मी दोन लंग दाखवलेले आहे, आई हे लंग्स कोणता आहे, इकडचं कोणतं आहे लेफ्ट आहे, ही बाजू कोणती आहे त्याची लेफ्ट लंग आहे, इकडचं कोणतं लंग आहे राईट आहे, आणि या दोघांच्या मध्ये हे हार्ट आपला असतं, ते लक्षात। आणि हे जे लेफ्ट साईडचं जे लंग आहे हे काय काढलेलं आहे, मी थोडंसं खाली आहे, खाली असतंय, आणि हे जे राईट असतं कुठं असतंय वरती असतंय, ते लक्षात। आणि म्हणून हे जे लेफ्ट साईडचं जे लंग आहे ते थोडंसं काय असतं, थोडंसं प्रमाणामध्ये असं तिरपं असतंय, ते लक्षात, तिरप असं झुकलेलं असते, जास्त नाही पण थोडासा तिरपा असा भाग असतो पा, म्हणून त्याने म्हटलं कोनिकल एम इज अ स्लाइटली टिल्टेड टू लेफ्ट साईड अँड रेस्ट अबोव द डायफ्राम, आणि जे डायफ्राम आहे म्हणजे खाली कोणता वापर असतो डायफ्राम असतो, आणि जे डायफ्रामच्या वरती बरोबर कोणतं एंड येतं त्याचं हातचं कोनिकल एंड त्याच्याबरोबर वरती असतं पा डायफ्रामच्या वरती। तर कोनिकल एंड इज स्लाइटली टिल्टेड टू लेफ्ट साईड अँड रेस्ट अबोव द डायफ्राम, बरोबर डायफ्रामच्या वरती त्याच्यामध्ये लिअर असतं पा, म्हणजे कोनिकल एंड असतं पा। इथं ते झालं इंट्रोडक्शन हार्ट बाबत, त्याचं आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत पा, त्यामध्ये पा हार्ट इज अ इन्क्लोज्ड इन ए मेम्ब्रेन इन अ सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज पेरिकार्डियम, पेरिकार्डियम म्हणजे काय आहे, एक सॅक लाईक स्ट्रक्चर आहे, येते लक्षात, पेरिकार्डियम म्हणजे काय, हा हार्टचा भाग नाही लक्षात ठेवा, येते लक्षात, पेरिकार्डियम म्हणजे काय आहे, त्या हार्टचं लेअर आहे आउटर मोस्ट कवरिंग आहे त्याला म्हणायचं पेरिकार्डियम, आणि पेरिकार्डियम काय सॅक लाईक स्ट्रक्चर आहे, इट इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियम हार्ट इज, आणि मग त्यामध्ये काय असते त्या पेरिकार्डियममध्ये त्या सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये आपलं हार्ट असतं पा, इन्क्लोज केलेलं असतं, हार्ट इज इन्क्लोज इन मेम्ब्रेनियस सॅक लाईक स्ट्रक्चर, सॅक लाईक स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियम, पेरिकार्डियम म्हणजे पेरी म्हणजे साईडला, आणि कार्डियम म्हणजे काय असते हार्ट असते पा, हार्टचा अभ्यास करणारे जे डॉक्टर लोक असतात त्यांना काय म्हणतात कार्डिओलॉजिस्ट असं म्हणतात, येते लक्षात, कार्डियम, कार्डियम म्हणजे काय हार्ट, समजलं, म्हणजे हे जे पेरिकार्डियम आहे हा हार्टचा भाग नसतोय, हार्टला जे कवरिंग असते बाहेरून
कार्डियम त्या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे पा, जी हार्ट वॉल आहे ना डायग्राम त्यामध्ये दाखवलेला आहे पा, पेरिकार्डियम म्हणजे आउटर मोस्ट कवरिंग आहे हार्टला, येते लक्ष? आपण जसं याला आपला मोबाईल असेल आपण त्याला कसं कवर टाकतो की नाही, तसं त्या प्रमाणामध्ये याला सुद्धा हार्टला काय आहे, पेरिकार्डियमचं कवरिंग आहे. त्याचं मग फंक्शन काय असेल? प्रोटेक्शन. हां, प्रोटेक्शनसाठी. समजलं? पहिला पॉईंट, इट इज हार्ट इज अ इन्क्लोज इन मेम्ब्रेनियस कॅप लाईक स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड एज पेरिकार्डियम. जे आउटर मोस्ट कवरिंग आहे हे मुख्य, हा जो पेरिकार्डियम आहे हा हार्टचा भाग नाही आहे, हे आउटर मोस्ट कवरिंग आहे, लक्षात ठेवा. आउटर मोस्ट कवरिंग सॅक लाईक स्ट्रक्चर, आउटर लेअर ऑफ हार्ट म्हणायचं त्याला, इट इज कॉल्ड एज पेरिकार्डियम. समजलं? आता पेरिकार्डियम इज फॉर्म ऑफ मेन लेअर. आता हे जे पेरिकार्डियम आहे, हे पेरिकार्डियम मध्ये परत दोन लेअर येतात. हा डायग्राम मध्ये पूर्ण दाखवले त्यांनी, पेरिकार्डियम दाखवले पा, डायग्राम मध्ये दाखवले का, त्यामध्ये पेरिकार्डियम मध्ये परत दोन लेअर आहे पा. पेरिकार्डियम इज फॉर्म ऑफ मेन लेअर, त्यामध्ये एक आउटर लेअर आहे आणि एक इनर लेअर आहे, दोन लेअरने हे पेरिकार्डियम बनतंय. मग जे बाहेरचं आउटर लेअर आहे त्याला काय म्हणायचं? फायब्रस. अँड इनर आहे त्याला काय म्हणायचं? सिरस पेरिकार्डियम. येते लक्षात? पेरिकार्डियम परत दोन लेअरने बनते, त्यामध्ये दोन लेअर म्हणजे कोणते आहे? एक आउटर आहे आणि एक कोणतं आहे? इनर आहे. आउटरला काय म्हणतात? फायब्रस. काय म्हणतात? फायब्रस. आणि इनरला काय म्हणायचं? सिरस, सिरस पेरिकार्डियम. असे हे पेरिकार्डियममध्ये दोन लेअर येतात, त्यामध्ये आउटर लेअर आहे त्याला फायबरस, आणि इनरला आहे सिरस पेरिकार्डियम. डायग्राममध्ये दाखवलेलं आहे पा, आहे का फायबरस पेरिकार्डियम? आहे का? आहे का? त्यामध्ये आउटर मोस्ट कवरिंग आहे पा. ते लक्षात, त्याचं फंक्शन काय असेल? प्रोटेक्शन करण्याचं. हां, प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करते? हे आउटर जे पेरिकार्डियम आहे ते प्रोटेक्शन, आपल्या हृदयाचं संरक्षण करण्याचं काम कोण करते? आउटर लेअर आहे त्याला काय म्हणायचं? फायबरस पेरिकार्डियम. पेरिकार्डियमचा सगळ्यात आउटर मोस्ट जो लेअर आहे त्याला काय म्हणायचं? फायबरस पेरिकार्डियम. समजलंय? हा कशापासून बनलेला असेल मग? फायबरपासून बनलेला असतो. कशापासून बनलेला असतो? हा फायबरपासून बनलेला असतो. हा कसा असतो? थिक असतो. का बरं? डायग्राममध्ये पण थिक दाखवलेला आहे का? जाड दाखवलेला आहे का? का बरं असेल हा थिक? हा, एखादा आपल्याला एखाद्याने असं मारलं आपलं, हा आलं आहे मध्यभागी, आपलं हृदय कुठं असतं? बरोबर मध्यभागी असते, ते राईटला पण नसते आणि लेफ्टला पण नसते, कुठं असतं? ते मिडलला आहे पा. त्यामध्ये मग हार्ट, हे हार्टमध्ये बोन्स असतात का? बोन्स असतात का? आपल्या हृदयामध्ये बोन्स नसतात. हे जे हार्ट आहे ते कसं, कशापासून बनलेलं आहे? हे मसल्सपासून बनलेलं आहे, लक्षात ठेवा. मग आपल्याला एखाद्याने अशी बुद्धी मांडली जोरात का आपण लगेच मरतो का? नाही, कारण आपल्या ते प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करते? आपली अगोदर स्किन आहे, नंतर स्किनच्या आतमध्ये काय आहे? पेरिकार्डियम आहे. कोणतं पेरिकार्डियम आहे? आउटर मोस्ट लेअर कोणतं आहे? फायबरस पेरिकार्डियम आहे. तो काय करतो? आपल्या संरक्षण करतो आपल्या हृदयाचं, येते लक्षात? आणि मग त्या पेरिकार्डियमच्या आतमध्ये पण एक लिक्विड आहे का, ते आपण नंतर शिकणार आहोत. ते पण काय, एखादी मेकॅनिकल इंजुरी झाली, मेकॅनिकल शॉक आपल्याला बसला, एखाद्याने असं जोरात मारलं तर आपण काय लगेच मरत नाही, कारण आपल्याला प्रोटेक्शनसाठी आपल्याला एवढं असतं पा, येते लक्षात? मग हे जे पेरिकार्डियम आहे हे दोन लेअरने बनते, आउटर दॅट इज अ फायबरस पेरिकार्डियम, आणि जे इनर आहे त्याला काय म्हणायचं? सिरस पेरिकार्डियम. आणि हा जो आउटर पेरिकार्डियम आहे कसा आहे? थिक आहे, जाड आहे. त्याचं फंक्शन काय आहे? प्रोटेक्शन करण्याचं काम तो हा फायबरस पेरिकार्डियम करतो. समजलं? हा कशापासून बनलेला आहे? फायबरपासून बनलेला आहे. आणि इनर सिरस पेरिकार्डियम आहे पा. आता आपण त्यामध्ये सिरस कार्डियम मध्ये त्यामध्ये पाहणार आहोत पण, सिरस कार्डियम इट इज अ सिरस कार्डियम इज सॉफ्ट. सिरस कार्डियम हा झाला बाहेरचा, हा झाला बाहेरचा. आता आपण हा पाहणार आहोत, हा जो सिरस पेरिकार्डियम आहे हा इनर आहे, इनर लेअर आहे, येते लक्षात? मग हा जो सिरस कार्डियम आहे कसा आहे? सॉफ्ट आहे. कसा आहे? सॉफ्ट आहे. नंतर कसा आहे? मॉइस्ट आहे. मॉइस्ट म्हणजे एखाद्या आपल्याला याला काय करावं लागतं? या हातला आपल्याला आकुंचन आणि प्रसरण्याची प्रोसेस करावी लागते.
बरं लक्षात. आणि मग यामध्ये ज्या मसल्स असतात ज्या हार्टपासून हार्टपासून मसलपासून बनलेलं असतं या ज्या मसल्स असतात त्या ड्राय होऊ देत नाही. त्या कशा असाव्या लागतात त्या मॉइस्ट असाव्यात कारण जे जे आकुंचन आणि जे प्रसरण आहे हृदयाचं ते व्यवस्थितरित्या होतं आहे आणि म्हणून त्या ज्या मसल्स असतात ते ड्राय होऊ देत नाही. कोण हे सिरस पेरिकार्डियम म्हणून ते सिरस सिरस पेरिकार्डियम कसा असतो मॉइस्ट असतं. ड्राय झालं तर ते होईल का आकुंचन आणि प्रसन्न होईल का नाही आले लक्षात. आणि म्हणून हे कसं असतं ते सिरस पेरिकार्डियम या मॉइस्ट असतात. नंतर मॉइस्ट अँड इलॅस्टिक इलॅस्टिक म्हणजे काय आकुंचन आणि प्रसरण त्यांना प्रोसेस करावी लागते येते लक्षात. आणि म्हणून या सिरस पेरिकार्डियम कारण हा इनर लेअर आहे. इनर लेअर म्हणजे इनर लेअर म्हणजे सगळ्यात आतला जे हार्टचं जे बाहेरचं जे लेअर आहे ते कोणतं आहे दॅट इज अ सिरस पेरिकार्डियम म्हणजे इपिकार्डियम लेअर आहे. पा ते पुढे पाहणार कुठं लक्षात ठेवा हे सिरस पेरिकार्डियम आहे हे सॉफ्ट आहे मॉइस्ट आहे आणि इलॅस्टिक आहे. नंतर इट इज अ फॉर्म ऑफ स्क्वायमस इपिथिलियम. हे कशापासून बनत आहे स्क्वायमस इपिथिलियम. स्क्वायमस इपिथिलियम 11वीमध्ये तुम्ही शिकला स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यू त्यामध्ये स्क्वायमस इपिथिलियम शिकले हा टिश्यू आहे. त्यामध्ये स्क्वायमस इपिथिलियम म्हणजे काय त्याला काय असतो लार्ज सरफेस असतो लार्ज एरिया असतो त्याला म्हणायचं स्क्वायमस सरफेस एरिया जास्त असला जास्त असतो. पण इट इज अ फॉर्म ऑफ स्क्वायमस इपिथिलियम आणि हे जे असतात हे सिरस पेरिकार्डियम हे स्क्वायमस इपिथिलियमपासून बनलेले असतात. अँड आता या स्क्वायमस इपिथिलियम हे जे सिरस पेरिकार्डियम आहे हे स्क्वायमस इपिथिलियमपासून बनलेलं असतं आणि हे सिरस पेरिकार्डियमचं परत डिवायडेशन आहे. पा या सिरस पेरिकार्डियमचे पुन्हा दोन लेअर आहेत. मग कोणते दोन लेअर आहे पा पहिला आहे पॅराइटल. कोणतं आहे पॅराइटल लेअर आणि दुसरं आहे व्हिसेरल लेअर. समजते काय सांगितले आउटर मोस्ट कवरिंग कोणतं आहे पेरिकार्डियम येते लक्षात. मग त्या पेरिकार्डियमचे परत दोन लेअर आहे. कोणते आउटर मोस्ट कवरिंग कोणतं आहे फायबरस पेरिकार्डियम आणि इनर कोणतं आहे सिरस पेरिकार्डियम. आउटर मोस्ट कवर याचे परत लेअरचे काय पुन्हा लेअर नाही परंतु हे जे सिरस पेरिकार्डियम आहे त्याचे परत दोन लेअर आहेत पा येते लक्षात. त्यामध्ये पहिलं लेअर कोणतं आहे पॅराइटल लेअर आणि दुसरं कोणतं आहे व्हिसेरल लेअर. असे हे दोन लेअर आहे पा सिरस पेरिकार्डियमचे. डायग्राममध्ये दाखवले आहे पा डायग्राममध्ये पाहून घ्या बरं आहे का पॅराइटल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम कोणाच्या जवळ आहे ते कोणाच्या जवळ आहे हे फायबरस पेरिकार्डियमच्या जवळ आहे. कोणता लेअर पॅराइटल आणि लक्षात हा कोणाच्या जवळ आहे सगळ्याचे आउटर मोस्ट जे कवरिंग आहे ते कोणतं आहे फायबरस पेरिकार्डियम आहे. त्याच्या जवळचा लेअर कोणता आहे पॅराइटल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम. समजलं त्यामध्ये पॅराइटल लेअर ऑफ आहे सिरस पेरिकार्डियम हा आणि मग इनर सगळ्यात आतमध्ये कोणता आहे पा सगळ्यात आतमध्ये कोणता लेअर आहे व्हिसेरल लेअर आहे पा डायग्राममध्ये पा आहे का. व्हिसेरल लेअर म्हणजे कोण काय आहे दॅट इज कॉल्ड एज इपिकार्डियम. त्याला काय म्हणायचं इपिकार्डियम दॅट इज अ फर्स्ट मसल्स काय आहे हे फर्स्ट मसल लेअर आहे पा. इपिकार्डियम म्हणजे काय आहे हा पहिला मसल आहे कोणता आहे दॅट इज अ व्हिसेरल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम कारण सगळ्यात तो आतमधला लेअर आहे. आणि मग जे मसल्स असतात जे हार्ट आहे ते सगळ्यात पहिल्यांदा मसल म्हणजे कोणता आहे हा व्हिसेरल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम आहे. समजपर्यंत आता पा हे जे पॅराइटल लेअर आणि व्हिसेरल लेअर आहे ऑफ सिरस पेरिकार्डियमचे दोन लेअर आहे आर सेपरेटेड बाय पेरिकार्डियल स्पेस. हे जे दोन लेअर आहे हे दोन्ही पण लेअर काही एकमेकांपासून कसे आहे सेपरेट आहे. कशाने सेपरेट झालेले आहे त्याच्यामध्ये जी मोकळी जागा आहे त्याला काय म्हणायचं पेरिकार्डियल स्पेस असं म्हणतात. डायग्राममध्ये दाखवलेलं आहे पण हे दोन्ही पण लेअर एकमेकांपासून सेपरेट आहे आणि या दोघांच्यामध्ये जी जागा आहे जी स्पेस आहे त्याला काय म्हणायचं पेरिकार्डियल स्पेस असं म्हणतात. पॅराइटल अँड व्हिसेरल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम आर सेपरेटेड बाय
समजलं? पेरिकार्डियल स्पेस पाहिलं का डायग्राम मध्ये, हा ब्लॅक कलर ने दाखवलेला आहे पा, येते लक्षात? या बाजूने काय आहे? पॅराइटल लेयर आहे आणि आतल्या बाजूने कोणता आहे? विसरल लेयर आहे आणि दोघांचं सेपरेशन करण्याचं काम कोण करतं? पेरिकार्डियल स्पेस करतो. ब्लॅक कलर ने दाखवलेला आहे पा डायग्राम मध्ये. आता पा, आता या स्पेस मध्ये काय आहे? दिस स्पेस इज अ फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लूइड. त्याच्यामध्ये या स्पेस कशाने भरलेला आहे? त्यामध्ये काय आहे? पेरिकार्डियल फ्लूइड भरलेलं आहे. ते किती आहे? अबाउट 50 ml, 50 ml एवढं ते फ्लूइड भरलेलं असतं. आणि विच ऍक्ट ॲज अ शॉक ॲब्सॉर्बर. याचं काम काय आहे? शॉक म्हणजे आपण इलेक्ट्रिक शॉक नाही, हा इलेक्ट्रिक शॉक नाही, एखाद्याने मारलं तर त्याला जो ॲब्सॉर्ब करण्याचं काम कोण करतं? हे पेरिकार्डियल फ्लूइड करतंय. कारण आपण एखाद्या आपल्या एखाद्याने इथं आपल्याला छातीवरती मारलं का आपल्या बाहेरून स्किन असते, आतमध्ये परत हा पेरिकार्डियम आहे, परत पेरिकार्डियमच्या आतमध्ये काय आहे? हे पेरिकार्डियल फ्लूइड आहे. त्याचं काम काय आहे? शॉक ॲब्सॉर्ब करणे. म्हणजे तो आपल्या याला या हृदयाचं जे बाहेरचं आहे त्याला म्हणजे त्या इजा पोचू देत नाही थोडक्यात. आलं लक्षात? याचं काम काय आहे? जो इलेक्ट्रिक विच इज शॉक ॲब्सॉर्बर, याला काय म्हणतात? शॉक ॲब्सॉर्ब. इलेक्ट्रिक शॉक नाही, इथं एखाद्याने मारलं तर तो शॉक आहे. शॉक ॲब्सॉर्बर अँड प्रोटेक्ट द हार्ट फॉर मेकॅनिकल इंजुरी. आपल्या हृदयाचं तो काय करतोय? प्रोटेक्शन करतोय. कोणतं? हे पेरिकार्डियल फ्लूइड. अँड इट ऑल्सो कीप द हार्ट मॉइस्ट. आणि आपलं हार्ट कसं ठेवतो? मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजे कसं? ओलसर. कारण आपल्याला काय करावं लागतं? आकुंचन आणि प्रसरण होते हृदयाचं, त्यासाठी हे जे हार्ट आहे ते त्यामध्ये जे मसल्स असतात त्या मसल्स मॉइस्ट ठेवण्याचं काम कोण करतंय? हे पेरिकार्डियल फ्लूइड करतंय. कुठे लक्षात? म्हणजे ते मसल्स ड्राय होऊ देत नाही. अँड इट ऑल्सो कीप द हार्ट मॉइस्ट अँड ऍक्ट ॲज अ लुब्रिकंट. लुब्रिकंट म्हणजे काय? लुब्रिकंट म्हणजे काय? आपली आपण एखादी सायकल चालवतोय, सायकलला आपल्याला काय करावं लागतं? हां, त्याला काय म्हणतात? ऑइल असेल किंवा आपली एखादी आपली घरगुती मशीन असेल, सिलाई मशीन, आपण त्याला काय सोडतो? लिक्विड सोडतो की नाही काही दिवसानंतर? येतं लक्षात? मग जसं आपल्याला एखादं इंजिन वगैरे असेल त्याला आपण तो काय लावतो? ग्रीस वगैरे त्याला लावतो. कारण कशासाठी? दॅट इज ॲक्ट ॲज अ लुब्रिकंट. आणि म्हणून हे याचं फंक्शन पहा, या पेरिकार्डियल फ्लूइडचं, हे आपल्या हृदयाचं प्रोटेक्शन करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं. कारण हे आतला लेअर आहे, आतमधलं फ्लूइड आहे. आणि मग हे काय करते? शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करते, मेकॅनिकल इंजुरीपासून हृदयाचं संरक्षण पण करते आणि लुब्रिकंट म्हणून काम पण करते. कुठे लक्षात? तर अशा प्रकारे हे आपण हर्टविषयी पाहिलं पा. समजलं हे? हां, समजलं असेल. हां, यामध्ये लक्षात ठेवा, ज्या वर्ड आहे ते मिडीएस्टिनम, ज्या डायग्राम आपल्या बुकमध्ये जे डार्क केलेलं आहेत ना, त्या टर्म लक्षात ठेवा. कारण याच्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतात. येते लक्षात? मिडीएस्टिनम म्हणजे काय आहे? पेरिकार्डियम म्हणजे काय आहे? पेरिकार्डियम म्हणजे काय आहे? सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. हां, दॅट इज आउटर मोस्ट लेअर आहे. त्या सॅकमध्ये आपलं काय असतं? हार्ट बसवलेलं असतंय. इथे लक्षात? मग या पेरिकार्डियमच्या परत दोन लेअर आहे. कोणते देव दोन लेअर आहे? आउटर लेअरला काय म्हणतात? फायबरस पेरिकार्डियम. इनरला काय म्हणतात? सिरस पेरिकार्डियम. या आउटर हा जो फायबरस पेरिकार्डियम आहे कसा आहे? ठीक आहे. याचं फंक्शन काय आहे? हा प्रोटेक्शन. हा, मग तर सिरस पेरिकार्डियमचे कसं आहे? हा मॉइस्ट आहे, हा इलॅस्टिक आहे, सॉफ्ट आहे. याचे परत दोन लेअर आहे. पहिला लेअर कोणता आहे? पॅराइटल लेअर. दुसरा कोणता आहे? विसरल लेअर. हे जे दोन लेअर आहे त्या दोन लेअर सेपरेट करण्याचं काम कोण करतं? पेरिकार्डियल फ्लूइड करते. ते किती असते त्याच्यामध्ये? 50 ml एवढं भरलेलं असते. आणि त्याचं फंक्शन काय आहे? शॉक ॲब्सॉर्बर. नंतर एखादी मेकॅनिकल इंजुरी झाली होत असेल तर त्याचं हृदयाचं प्रोटेक्शन करण्याचं काम सुद्धा हे पेरिकार्डियल फ्लूइड करते. आणि ऑल्सो इट ॲक्ट ॲज अ लुब्रिकंट. जे वंगणाचं जे काम असते ना, वंगण असेल, ग्रीस असेल, त्याचं जे फंक्शन आहे म्हणजे ते टाकलं का आपलं जे आहे ते चाक किंवा काय असेल ते व्यवस्थित चालतं की नाही,
तसं याचं काम आहे या पेरी कार्डिया फ्लूडचं ही टॅप टॅप आहे लुब्रिकंट. समजेपर्यंत हां आता पहा पुढचं हार्ट वॉल आहे पहा. आता जे वॉल आहे आपलं हृदय वॉलने बनलेलं आहे. तर हार्ट इज अ मेझोडर्म इन ओरिजिन. याचं ओरिजिन कशापासून आहे मेझोडर्म एंडोडर्म. आपण जे जर्म लेअर असतात पाती एंडो एक्झो आणि मेझो. एक्झो म्हटलं बाहेरचं मेझो म्हटलं मिडल आणि एंडो म्हटलं सगळ्यात इनर. तर जर्म लेअर पण किंगडम ॲनिमॅलिया त्यामध्ये हे जे जर्म लेअर आहे पा क्रायटेरिया जो क्लासिफिकेशनसाठी जो आर्य विटाकर यांनी क्रायटेरिया वापरला त्यामध्ये जी बॉडी असते ती बॉडी आपल्या तीन जर्म लेअरपासून बनते. त्यामध्ये बाहेरचा एक्झो नंतर आतमध्ये मेझो आणि सगळ्यात आतमधला कोणता असतो एंडो. काहीमध्ये दोनच जर्म लेअर असतात काहीमध्ये तीन जर्म लेअर असतात. ज्या ॲनिमलमध्ये तीन जर्म लेअर असतात त्यांना म्हणायचं ट्रिप्लोब्लास्टी. त्यांना काय म्हणायचं ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. ट्रिप्लो ट्रिप म्हणजे किती तीन आणि डाय म्हटलं किती त्यामध्ये दोनच लेअर असतात एक्झो आणि एंडो. त्याला त्यामध्ये मेझोडर्म नसतो. मग द हार्ट इज अ मेझोडर्म इन ओरिजिन. दिस वॉल इज फॉर्म ऑफ थ्री लेअर. हे जे आहे हे तीन वॉलने बनतं पा. मग त्यामध्ये कोणकोणते आहे पा आउटर इपिकार्डियम मिडल कोणतं आहे मायोकार्डियम आणि इनर कोणतं आहे एंडोकार्डियम. समजलंय. हे जे हार्ट आहे हे हार्ट याच्यामध्ये जे वॉल असतात हार्ट वॉल त्यामध्ये तीन लेअर येतात. हां हार्टच्या बाहेरची जी वॉल असते त्यामध्ये तीन लेअर येतात. त्यामध्ये इपिकार्डियम सगळ्यात म्हणजे इपिकार्डियम म्हणजे कुठं असेल आउटर. मेझो म्हटलं मायो म्हटलं कुठं असेल मिडल आणि एंडो म्हटलं कुठं असेल इनर. अशी याचे तीन लेअरपासून ही हार्ट वॉल बनते. इपिकार्डियम मिडल मिडलला मिओ मिओकार्डियम आणि इनरला कोणते असते एंडोकार्डियम. मग इपिकार्डियम कशी आहे पा. इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम या कशा असतात थीन असतात. फक्त जी मिओकार्डियम आहे जी मिडलला आहे ती कशी असते थीक असते पा. आता इपिकार्डियम इज अ थीन. इपिकार्डियम कशी आहे थीन आहे. दॅट लेअर कसा आहे एकच आहे सिंगल लेअर आहे ऑफ फ्लॅट स्क्वायमस इपिथिलियम. ते जे असतात ते कशापासून बनलेले आहे स्क्वायमस इपिथिलियमपासून बनलेलं आहे. ते सेल कशा असतात फ्लॅट असतात आणि एकच सिंगल लेअर असतो या इपिकार्डियमचा. समजा पहिला लेअर इपिकार्डियम हे जे हार्ट वॉल आहे त्याच्यामध्ये तीन लेअर येतात. त्यामधला पहिला लेअर कोणता आहे इपिकार्डियम सगळ्यात आउटर लेअर. हा कसा आहे थीन आहे. हा याचा सिंगल लेअरच आहे आणि हा कशापासून बनलेला असतो स्क्वायमस ज्या फ्लॅट स्क्वायमस इपिथिलियम ज्या टिश्यू असतात त्यापासून बनलेले असतात. नंतर मिओकार्डियम पा. मिओकार्डियम इज द मिडल. मिओ म्हटलं कुठं असतो मिडलला मध्यभागी. या कशा असतात याचा लेअर कसा आहे थीन आहे पा. दोघांचा थीन आहे. फक्त जी मधली मिओकार्डियम आहे ती कशी आहे त्याचा थीन लेअर आहे. थीन लेअर आहे फॉर्म ऑफ कार्डियक मसल. हे कशाने पासून बनलेले असतात कार्डियक मसल्स पासून बनलेले असतात. नंतर एंडोकार्डियम. एंडोकार्डियम पण कसं आहे सिंगल आहे. लेअर कसं आहे थीन लेअर आहे अँड फॉर्म ऑफ स्क्वायमस इपिथिलियम. आणि हा सुद्धा कशाने बनलेला आहे स्क्वायमस इपिथिलियमने बनलेला आहे. नंतर जे इपिकार्डियम अँड एंडोकार्डियम कसे आहे इपी आणि एंडो कसे आहे थीक आहे का थीन आहे कसे आहे. हा इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम थीक आहे का थीन आहे थीक आहे. मग त्याचं फंक्शन कसं असेल काय असेल प्रोटेक्टिव्ह. कोणतं फंक्शन आहे त्याचं प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. आणि मिओकार्डियम कसं आहे थीन आहे. त्याचं फंक्शन सॉरी उलटं सांगितलं का इपिकार्डियम एंडोकार्डियम कसे आहे हा थीन आहे. त्याचं फंक्शन काय प्रोटेक्टिव्ह आहे. आणि जो मिडलला जो मिओकार्डियम आहे तो कसा आहे थीक आहे. आणि त्याचं फंक्शन काय आहे मिओकार्डियम इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ हार्ट. म्हणजे आकुंचन आणि प्रसरणाची जी प्रोसेस आहे हार्टमध्ये
त्यासाठी आधी श्वासनियमन पंप करण्याचं काम हा मिओकार्डियम करतो का पंपिंग येते लक्षात. तर अशा प्रकारे हे हर्ट वॉल आहे. समजले हर्ट वॉल त्याच्यामध्ये किती लेअर आहे लक्षात ठेवा तीन लेअर आहे. कोणती पहिल्या पहिल्यांदा कोणती बाहेरची इपिकार्डियम मधली कोणती मेझोकार्डियम इनरची कोणती एंडोकार्डियम नंतर इपिकार्डियम कशी आहे थीन आहे. हां किती लेअर आहे त्याचा एकच लेअर आहे. कशापासून बनलेले आहे स्क्वायमस एपिथेलियमपासून बनलेला आहे. मिओकार्डियम कुठं आहे मध्यभागी आहे मिडलला आहे. कसा लेअर आहे थीक आहे. हां कशापासून बनलेले आहे फक्त त्या कार्डियक मसलपासून बनलेले आहे. आणि तिसरा लेअर कोणता आहे एंडोकार्डियम. एंडोकार्डियम कसं आहे एंडोकार्डियम तर फक्त एकच लेअर आहे. हां त्याचा पण थीन लेअर आहे सिंगल लेअर आहे आणि थीन आहे. आणि कशापासून बनलेला आहे स्क्वायमस इपिथेलियमपासून बनलेला आहे. नंतर इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम याचे तीन लेअर असतात. त्याचं फंक्शन काय आहे प्रोटेक्टिव्ह फंक्शन आहे प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. आणि मेझोकार्डियम जे आहे मिडलला सॉरी मेझोस म्हणजे मिओकार्डियम हा मिडलला आहे. त्याचं फंक्शन काय आहे रिस्पॉन्सिबल फॉर द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ हार्ट म्हणजे आकुंचन आणि प्रसरण जे होणे आहे व या म्हणजे ब्लडला आपल्या हार्टला पंप करण्याचं काम आहे याला रिस्पॉन्स देण्याचं काम हा मिओकार्डियम करतो. अशा प्रकारे याचं हार्ट त्याचं इंट्रोडक्शन पाहिले आणि हार्ट वॉल कशी आहे ते पाहिले. आता आपण नेक्स्ट या लेक्चरला आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट